यानंतर एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. चीनकडून पुन्हा भारतीय सीमेमध्ये घुसखोरी झाल्याचं पाहायला मिळालं. चीनचे दोन हेलिकॉप्टर्स भारतीय सीमेजवळ पाहायला मिळाले. सिक्कीम लडाखजवळ चीनचे हेलिकॉप्टर घरगट्या घालताना पाहायला मिळाले. चीनच्या हेलिकॉप्टरमुळे भारतीय जेट सीमेजवळ तैनात करण्यात आलं. भारत चीनी सैनिकांमध्ये झडप झाल्याचंसुद्धा पाहायला मिळालं. 5 मेच्या घटनांनी भारत सीमेवर तणाव निर्माण केला. आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, चीनकडून पुन्हा एकदा भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चीनचे दोन हेलिकॉप्टर्स भारतीय सीमेजवळ आढळले. सिक्कीम लडाखजवळ ही दोन हेलिकॉप्टर आढळलेली आहेत. त्याचबरोबर आणि या सगळ्यामध्ये आता भारत आणि चीनच्या सीमेवर आता तणाव निर्माण झालेला आहे. 5 मेच्या घटनांनंतर सुद्धा या घटना घडल्यामुळे आता तणाव पाहायला मिळतोय. चीनकडून पुन्हा भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चीनचे दोन हेलिकॉप्टर्स भारतीय सीमेजवळ पाहायला मिळाले आणि हे दोन हेलिकॉप्टर जे आहेत ते भारतातल्या सिक्कीम आणि लडाखजवळ ही हेलिकॉप्टर्स पाहायला मिळाले. चीनच्या हेलिकॉप्टरमुळे भारतीय जेट सीमेवर तैनात करण्यात आलेले आहेत. भारत चिनी सैनिकांमध्ये सुद्धा झडप झाल्याचं पाहायला मिळालं आणि या सगळ्यामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव निर्माण झाला. आणि याविषयीच अधिक माहिती घेऊयात. परराष्ट्र धोरण विश्लेषक शैलेंद्र देवळांकर आपल्या सोबत आहेत. देवळांकर सर, कसं बघता येईल या सगळ्याकडे, कारण चीनची आगळीक आपल्याला मागच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळते, काय याच्या मागे असू शकेल? जर आपण गेल्या काही दशकांमधला एकूणच चीनची वागण्याची पद्धत जर आपण पाहिली तर आपल्याला हे जाणवतं की चीन ज्या ज्या वेळेला काही अडचणीमध्ये सापडलेला आहे त्या त्या वेळेला चीनने हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की भारत चीन सीमेवरती चीन कोणत्याही पद्धतीने लवचिकता हे आणत नाहीये. म्हणजे त्यामध्ये चीनची जी भूमिका आहे ती कायम आहे आणि चीनने ज्या पद्धतीने दावे केलेले आहेत भारताच्या काही भूभागांवरती असेल आणि त्यांना जी सीमारेषा मान्य नाहीये त्या संदर्भामध्ये त्यांची जी ताठर भूमिका आहे ती दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी देखील ज्या वेळेला चीन तर जपान बरोबरचे काही संघर्ष चाललेले होते, 2008 संघर्षाच्या वेळेला जेव्हा आर्थिक मंदीचं संकट होतं त्या त्या वेळेला चीनने अशा स्वरूपाने काही प्रमाणामध्ये घुसखोरी असेल किंवा सीमेवरती आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे याच्या माध्यमातून आम्ही गाफील नाही आहोत हे देखील चीनला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे कोणीही आमच्या परिस्थितीचा फायदा घ्यायला नको अशा प्रकारची मानसिकता ही एकूणच चीनचं जी एक रणनीती आहे जी वागण्याची किंवा सामरिक रणनीती आहे जी रणनीती गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे त्याचाच हा भाग आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अगदी धन्यवाद शैलेंद्रजी, तुम्ही केलेल्या संपूर्ण विश्लेषणाबद्दल आपण बघितलं. परराष्ट्र धोरण विश्लेषक शैलेंद्र देवळांकर आपल्या सोबत होते आणि चीनची ही सगळी आगळी सुरू आहे त्याचं नेमकं काय त्यांच्या मनामधली भूमिका आहे आणि आतापर्यंत चीननं कशा पद्धतीनं या अशा पद्धतीनं आगळी केलेली आहे याबद्दलची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. यानंतर बघूया पुढची बातमी. बातमी मुंबईतली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस होऊन 3 वाजता श्रमिक ट्रेन प्रवाशांना घेऊन ओडिशासाठी रवाना झालेली आहे. शेकडो प्रवासी घेऊन ही श्रमिक ट्रेन रवाना झाली आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवून ही ट्रेन रवाना करण्यात आलेली आहे. ही दृश्य आपण बघतोय मुंबईच्या कुर्ला इथल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरची ही दृश्य आहे. आपण बघितलं सकाळपासूनच या सगळ्या प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली होती. ऑनलाईन बुकिंग कालपासून सुरू झालेलं आहे. ऑनलाईन बुकिंग असणाऱ्यांनाच ट्रेननं प्रवास करण्याची मुभा आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांची पाण्याची त्यांची खाण्याची व्यवस्था ट्रेनकडून आज लोकमान्य टिळक टर्मिनसवर करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र रेल्वे कोणत्याही प्रकारची सुविधा करणार नाही आहे आणि ही ट्रेन आता रवाना झालेली आहे ओडिशासाठी. अशा प्रकारे मुंबई सेंट्रल असेल LTT असेल अशा स्थानकांमधून ट्रेन रवाना होणार आहे. तर मुंबईतून पहिली प्रवासी ट्रेन आपण बघितलं ती रवाना झालेली आहे LTT स्टेशनवरून ओडिशासाठी. तर दुसरी प्रवासी ट्रेन आहे विशेष ट्रेन, संध्याकाळी 5:30 दिल्लीसाठी रवाना होणार आहे. संपूर्ण ट्रेन AC असणार आहे. ज्याचं तिकीट कन्फर्म असेल त्यांनाच प्रवेश दिला जातोय. मुंबई सेंट्रलहून ही प्रवाशांना घेऊन ट्रेन धावणार आहे. मुंबईहून सुटणारी ट्रेन सुरत अहमदाबाद कोटा आणि दिल्ली याच ठिकाणी थांबणार आहे. 17 बोगीची ही ट्रेन असणार आहे. कशी असेल विशेष ट्रेन त्यावर एक नजर टाकूया. यामध्ये 17 बोगी असतील, त्यामध्ये 11 बोगी या थर्ड AC असतील, 5 बोगी या सेकंड AC असतील, तर 1 बोगी जी आहे ती फर्स्ट AC असणार आहे.
तर या ट्रेन कुठं कुठं थांबणार आहे त्यावर एक नजर टाकूयात. सुरतला पहिला थांबा असेल मुंबई दिल्ली ट्रेनचा, त्यानंतर अहमदाबाद, कोटा आणि पुढचं स्टेशन असेल दिल्ली.